श्री क्षेत्र बाहुबली हे कोल्हापूर जिल्ह्यातील विशेषतः दिगंबर जैन समाजाचं अतिशय महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे। ह्या तीर्थक्षेत्रावर साधारणतः 300 वर्षापूर्वी बाहुबली नावाचे एक मुनी तपश्चर्या करीत होते। येथेच त्यांचं निर्वाण झालं आणि त्या मुनींच्या नावावरून या तीर्थक्षेत्राला सुद्धा बाहुबली तीर्थक्षेत्र असं नाव पडलं। कुंभोज या गावाजवळ हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे याला कुंभोज क्षेत्र किंवा कुंभोजगिरी क्षेत्र असंही म्हणतात। साधारणतः विचार केला तर 1156 पासून या क्षेत्राचा इतिहास पाहायला मिळतो। हा जो परिसर आहे तो साधारणतः कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या संगमस्थानी आहे। दोन प्रांत या ठिकाणी जवळजवळ एकत्र येऊन भिडतात। खेड्यापाड्यात कन्नड बोलणारा जैन समाज ही फार मोठ्या प्रमाणात आहे। शहरामध्ये प्रामुख्याने ते मराठी बोलतात, परंतु प्रत्येक घरामध्ये जर आपण जाऊन पाहिलं तर घरात कन्नडही बोलतात आणि मराठीही बोलतात। अशा प्रकारचा हा एक समाज या भागामध्ये फार मोठा वैशिष्ट्यपूर्ण जैन समाजामध्ये पाहायला मिळतो। प्राचीन काळच्या इतिहासावरून असं दिसतं की शिलाहारांच्या पूर्वीसुद्धा या ठिकाणी चालुक्यांच्या वेळी जवळच आळते नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी एक शिलालेखसुद्धा मिळाला होता आणि तेव्हापासून या भागामध्ये जैन समाज खूप होता। मंदिरं त्यांची तयार होत होती आणि अशाच रीतीने होता होता कुंभोज क्षेत्राची निर्मिती होत आली। 1934 साली समंतभद्र महाराजांनी जैन गुरुकुलची स्थापना केली आणि अशा रीतीने एक फार मोठी शिक्षण संस्था या तीर्थक्षेत्राच्या पायथ्याशी आज उभी राहिलेली आहे। ही भगवान बाहुबलीची महामूर्ती आहे। 1963 साली ही मूर्ती या ठिकाणी उभी करण्यात आली। आचार्य शांतीसागर महाराज आणि गुरुदेव समंतभद्र महाराज या दोघांच्या प्रेरणेने ही महामूर्ती या ठिकाणी उभी करण्यात आली। 28 फूट उंचीची शुभ्र संगमरवरी पाषाणाची ही मूर्ती जयपूर येथून या ठिकाणी आणली आणि पंचकल्याणिक महोत्सवात इथे उभी करण्यात येऊन फार मोठा अशा प्रकारचा समारंभ त्यावेळेला साजरा करण्यात आला। या मूर्तीसमोर आल्यानंतर मन अतिशय प्रसन्न होतं। या मूर्तीच्या जवळ आपण पाहिलात तर एका बाजूला सिंह आहे, सिंहीन आहे, दुसऱ्या बाजूला गाय आहे आणि गाईचं वासरू सिंहाजवळ जाऊन दुग्ध प्राशन करीत आहे आणि सिंहिणीचं जे हे आहे पिल्लू ते गाईच्या जवळ जाऊन दुग्ध प्राशन करीत आहे। हे अहिंसेचं प्रतीक आहे। इतकं भूतमात्रावर प्रेम एकमेकांचं राहिलं तरच हा जैन धर्माचा एकंदरीत सारांश आहे आणि अशा प्रकारचा धर्म मानवी जीवनात यावा यासाठीच या महामूर्तीचं दर्शन आपण घ्यायचं असतं। येथील बाहुबलीची मूर्ती आपल्या एकाग्र उग्र तपश्चर्येतून अंतरीचं आत्मसौंदर्य आणि सामर्थ्य प्रकट करीत अहिंसा तसंच सुखशांतीची प्रेरणा देत उभी आहे। समृद्ध संस्कृतीची आठवण करून देणारा हा अनमोल ठेवा, इथं शिल्प आणि त्यामागची भावना या दोन्हींचं जतन होताना दिसतं। साधना करून जिथं सिद्धी प्राप्त होते त्या ठिकाणाला तीर्थक्षेत्र म्हणतात। रोजच्या जीवनातल्या व्यापातून दूर ध्यान धारणेसाठी मनशांतीसाठी माणसं कुंभोज क्षेत्री जमतात। इथली स्वच्छता शांतता मनाला कशी प्रसन्न करते, नवीन चेतना देते।